ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಹಾಯುತಿ ಪರಾಭವಗೊಳಿಸಲು ಅಪ್ಪಿ ಪಾಟೀಲರಿಗೆ ಶ್ರಮಿಕ ಮುಕ್ತಿ ದಳದ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಸಂವಿಧಾನ ರಕ್ಷಣಾ ಸಮಿತಿಯ ಸಂಯೋಜಕರಾದ ಕಾಮ್ರೇಡ್ ಸಂಪತ್ ದೇಸಾಯಿಯವರ ಸಕ್ರಿಯ ಬೆಂಬಲ ದೊರೆತಿದೆ. ಕಾಮ್ರೇಡ್ ಸಂಪತ್ ದೇಸಾಯಿಯವರು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದ್ದಾರೆ, ಅಪ್ಪಿ ಪಾಟೀಲರು ಸಾಮಾಜಿಕ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ನಿಜವಾದ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು. ಈವರೆಗೆ ಈ ವರ್ಗದ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ವಿಧಾನಸಭೆಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ. ಉನ್ನತ ಜಾತಿ ಮತ್ತು ಜಮೀನ್ದಾರ ಶಕ್ತಿಗಳ ಅಹಂಕಾರ ತಡೆಯಲು ನಾವು ಅಪ್ಪಿ ಪಾಟೀಲರ ಬೆಂಬಲಕ್ಕೆ ನಿಂತಿದ್ದೇವೆ ಎಂದರು. ಚಂದಗಡ ಮತದಾರ ಸಂಘ ಯಾ ಚಂದಗಡ ಅಜರಾ ಗಡಿಂಗ್ಲಜ್ ಯಾಮದೆ ಆತಾ ತುರ್ಶಿಜಿ ಲಢತ ಆತಾ ಸುರು ಝಾಲೇಲಿ ಆಹೆ. आणि खरं तर पाहिलं तर आता ही लढत तीन पाटलांच्या मध्ये असणार आहे, राजेश पाटील, शिवाजी पाटील आणि अप्पी पाटील. आणि या अप्पी पाटील उमेदवार जे शाहू समविचार आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आपण मानगाव या ठिकाणी त्यांचा पाठिंबा जो आहे त्या पाठिंबा देण्यासाठी श्रमिक मुक्ती दल आणि संविधान बचाव समितीचे कार्यकर्ते संपत देसाई आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया की त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे. संपत देसाई सर, तुमची भूमिका जी आहे, खरं तर तीन पाटील आज पंचरंगी लढत असताना सुद्धा तीन पाटलांच्या मध्ये ही खरी सुरत चाललेली आहे. राजेश पाटील असतील, त्यानंतर शिवाजी पाटील असतील आणि अप्पी पाटील साहेब, आणि मग तुमचा नेमकी भूमिका काय असणार आहे? खरं तर या देशामधलं संविधान जेव्हा अडचणीत आलं तेव्हा आम्ही असं ठरवलं की देशाचं संविधान जर वाचवायचं असेल तर केंद्रातली जी सत्ता, जी राक्षसी सत्ता अणुबाज होती ती सत्ता रोखण्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही संविधान रॅली सुरू केली. जवळजवळ 270 गावांच्यामध्ये ही संविधान रॅली फिरवली, 25 गावांच्यामध्ये सभा घेतल्या, 10 गावांच्यामध्ये मोठा सभा घेतल्या आणि संविधान बचावाचा एक आक्रमक कार्यक्रम लोकसभेला दिला. त्यातून शाहू महाराजांना आपण या विधानसभा मतदारसंघामधून आघाडी देऊ शकलो. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार सत्तेवर आहे आणि हे सरकार जातीवादी आणि धर्मांध सरकार आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवरून खाली आणणं आणि धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेवर आणणं हा खरं तर आमच्या समोरचा मुख्य अजेंडा आहे. आणि त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकही आमदार आम्हाला गमावायचा नाही. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला जर पराभूत करायचं असेल तर आम्हाला अप्पी पाटलांशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. अप्पी पाटील हे सक्षम आणि महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करू शकतील असे उमेदवार आहेत. त्यामुळेच श्रमिक मुक्ती दल आणि संविधान बचावाच्या वतीनं एक समन्वयक म्हणून मी या सगळ्या आम्ही या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे, विश्वास आहे की यावेळेला चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञजी जनता आहे ही जनता निश्चितपणे अप्पी पाटलांच्या बादली या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना विधानसभेमध्ये नक्की पाठवणार आहे. आपण म्हणाल की महायुतीचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडी पाहिजे आणि महाविकास आघाडीतले आपण घटक असताना समविचारी शाहू आघाडी मग का स्थापन केली? खरं तर असं आहे की समविचारी राजर्षी शाहू समविचारी आघाडी स्थापन होण्याला एक इतिहास आहे. कारण गेल्या 6 महिन्यापासून आम्ही संविधान बचावाची सुरुवात केली आणि आम्ही सर्व महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष एकत्र आलो आणि आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठांना विनंती केली की इथं आपल्याला जर जिंकायचं असेल, केवळ निवडणूक लढण्यासाठी म्हणून लढवायची नाही तर जिंकण्यासाठी लढायची असेल, तर जिंकायची जर असेल तर आपल्याला एक सक्षम माणूस दिला पाहिजे आणि तो सक्षम माणूस म्हणून अप्पी पाटीलच येत आहेत आज याची आम्हाला खात्री होते. आम्ही तशी आमच्या वरिष्ठांच्याकडे विनंती केली की तुम्ही यावेळेला महायुतीचा पराभव करायचा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीतून अप्पी पाटलांना उमेदवारी द्यावी, पण उमेदवारी डावलली गेली. म्हणूनच आम्ही या सगळे महाविकास आघाडीतले घटक पक्ष जे आहोत ते आज आम्ही अप्पी पाटलांच्या सोबत आहोत. अप्पी पाटील आज तुम्ही दौरा करताय, या दौऱ्यातून आपल्याला पाठिंबा जो मिळतोय, तुमचाही पाठिंबा आहे आणि अप्पी पाटील साहेबांना जो पाठिंबा मिळतोय यावरून चित्र तुम्हाला काय वाटतंय? खरं तर आता गेल्या वेळेलाच मागच्या निवडणुकीमध्ये अप्पी पाटलांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. या निवडणुकीमध्ये सुद्धा राजकीय ताकद ते निश्चित दाखवतील. यावेळेला ते त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये 2019 निवडणुकीमध्ये ते एकटे लढले होते, त्यांच्यासोबत कोणी नव्हते, एकांडा शिलेदारच्या पद्धतीने ते लढले. यावेळेला त्यांच्यासोबत गोपाळराव पाटील साहेब आहेत, कल्लापाना भोगन आहेत, खांडेकर आहेत शिवसेनेचे, आम्ही श्रमिक मुक्ती दलाचे लोक आहोत, संजय तर्डेकर आहेत बळीराजा शेतकरी संघटनेचे, नितीन पाटील आहेत आणि अदृश्य अशी शक्ती पण आमच्या पाठीमागे आहे जी आम्हाला या निवडणुकीमध्ये विजयापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणजे निश्चित विजय हा 100% खात्रीशीरित्या यावेळचा विजय आमदार
चंदगड विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून अप्पी पाटील हे विधानसभेमध्ये जाणार आहेत याची पक्की खात्री आम्हाला आहे। रवी पाटील, KMM कन्नडा, चंदगड।